दूरदर्शन आयशा एक दिन मा न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिन मा न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली बित्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. ब्राह्मणवाद्यांनी स्फोट केले, मुस्लिम लटकले, यासिन मुशरफ यांच्या पुस्तकाला ब्राह्मण महासंघाचा विरोध. पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना मदतीसाठी राज्यभरातून मदतीचा ओघ सुरू. जम्मू काश्मीर मधील सैनिकांकरता खास तयार केलेल्या चॉकलेटच्या राख्या पुण्यातून जम्मू काश्मीरला रवाना. आणि मुंबई ते पुणे मार्गावर एसटी महामंडळाच्या ताफ्यात 8 नवीन शिवनेरी बस दाखल. आता बातम्या सविस्तराने. ब्राह्मणवाद्यांनी स्फोट केले, मुस्लिम लटकले, एस एम मुशरफ यांच्या पुस्तकाचं प्रकाशन बालगंधर्व रंग मंदिरात होत आहे. या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने विरोध दर्शवलाय, त्यामुळे मोठा पोलीस बंदोबस्त बालगंधर्व रंग मंदिराबाहेर तैनात करण्यात आलाय. हु किल करकरे हे पुस्तक लिहिणाऱ्या माजी पोलीस महासंचालक एस एम मुशरफ यांचे नवीन पुस्तक ब्राह्मणवाद्यांनी स्फोट केले, मुस्लिम लटकले या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा बालगंधर्व रंग मंदिरात आयोजित करण्यात आलाय. या पुस्तकाला अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने विरोध दर्शवलाय. पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम होऊ देणार नाही असा इशारा ब्राह्मण महासंघाकडून देण्यात आलाय. त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त रंगमंदिराबाहेर तैनात करण्यात आलाय. मात्र कार्यक्रमाला विरोध करण्यास आलेले अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे आनंद वे आणि मयुरेश अरगडे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना मदतीसाठी राज्यभरातून मदतीचा ओघ सुरू आहे. मात्र शासन पातळीवरही मोठ्या प्रमाणात राज्य सरकारकडून मदत जाहीर करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवडच्या निगडी परिमंडळ अच्या अन्नधान्य कोठारामधून पूरग्रस्तांना अन्नधान्याची पोती रात्री रवाना करण्यात आली आहेत. परंतु पोती उचलण्यासाठी माणसांची वाट न बघता पोती स्वतःच्या खांद्यावर वाहून नायब तहसीलदार निगडी परिमंडळ अधिकारी दिनेश तावरे यांनी कर्मचाऱ्यात एक नवीन आदर्श निर्माण केला आहे. अनेक शासकीय अधिकारी असे आहेत जे त्यांच्या हाताखालील कर्मचाऱ्यांकडून आपल्या घरच्या कामासहित इतर कामे करून घेतात, पण निगडी येथील नायब तहसीलदाराने पूरग्रस्तांना मदत पोहोचवण्यासाठी कोणतीही दिरंगाई केली नाही आणि स्वतः धान्याची पोती खांद्यावरून वाहून नेऊन इतर कर्मचाऱ्यांना मदत केली. या अधिकाऱ्याने आपल्या खुर्चीच्या पदाचे जोडे बाजूला ठेवून माणुसकीचे दर्शन घडवले. आजच्या युगात बोटावर मोजणे इतके अधिकारी क्वचित आढळतात, त्यातील एक म्हणजे नायब तहसीलदार. भारत माता की जय, वंदे मातरमच्या जयघोषात आणि दृष्टीहीन मुलांनी केलेल्या पूजनानंतर जम्मू काश्मीरमधील सैनिकांकरता खास तयार केलेल्या चॉकलेटच्या राख्या पुण्यातून रवाना करण्यात आल्यात. हम सब एक हैचा संदेश देत आम्ही पुणेकर संस्था जम्मू काश्मीरमधील विविध भागात रक्षाबंधन आणि स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहे. भाईचारा दिनाचा शुभारंभ पुण्यातून चॉकलेटच्या राख्यांच्या पूजनाने झालाय. आम्ही पुणेकर या संस्थेच्या वतीने जनरल जोरावर सिंग ट्रस्ट जम्मू आणि मूर्तीज पद्मसुंदर बेकरीच्या सहकार्याने पुण्यातून जम्मू काश्मीरमधील सैनिकांकरता चॉकलेटच्या राख्या पाठवण्यात आल्या. यावेळी सहधर्मादाय आयुक्त दिलीप देशमुख, शारदा ज्ञानपीठमचे वसंतराव गाडगीळ, पद्मसुंदर बेकरीचे विक्रम मूर्ती, उषा मूर्ती आदी उपस्थित होते. आम्ही पुणेकर संस्थेचे यावेळी हेमंत जाधव, अखिल झांजले, समीर देसाई, संतोष पोकट यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलंय. तसेच हँडीकॅप हेल्पर फाउंडेशन मधील दृष्टीहीन मुलांनी कार्यक्रमात सहभाग घेतलाय. मुंबई ते पुणे मार्गावर एसटी महामंडळाच्या ताफ्यात 8 नवीन शिवनेरी बसेस दाखल झाल्यात. त्यामुळे मुंबई ते पुणे मार्गावर एसटीच्या 32 फेऱ्या जादा वाढवण्यात आल्या. त्यामुळे काही प्रमाणात शिवनेरीकडे प्रवासी वळल्याने प्रवाशांच्या सोयीसाठी नवीन 20 शिवनेरी बस सुरू करण्याचा संकल्प महामंडळाकडून करण्यात आलाय. 8 शिवनेरी बस मुंबई ते पुणे मार्गावर शुक्रवारपासून धावू लागल्यात. सध्या मुंबई ते पुणे मार्गावर शिवनेरी बसच्या 272 फेऱ्या सुरू आहेत. या शुक्रवारपासून 32 फेऱ्यांची वाढ झाल्याने दररोज एकूण 304 फेऱ्या चालवण्यात येतील. दादर पुणे, दादर स्वारगेट, बोरीवली स्वारगेट, ठाणे स्वारगेट अशा विविध मार्गांवरून 304 फेऱ्या चालवण्यात येत असून पावसामुळे रेल्वे वाहतूक खोळंबली असल्यामुळे परिवहन महामंडळाने हा निर्णय घेतला असल्याची माहिती अनिल देसाई यांनी दिली आहे. पुणे मुंबई रेल्वे लाईन हा पूर्ण बंद झालेली आहे. पावसाळ्यामुळे त्यांच्या रेल्वेचं सर्व त्यांनी बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला. त्यांच्या जेवढ्या पण गाड्या इथे टर्मिनेट होतात पुणे स्टेशनवर, तिथून आपण रोज जवळजवळ 80 गाड्या आपण जादा सोडतो आहे त्यांना. शिवनेरीच्या फेड्या आम्ही जवळजवळ 32 वाढवलेल्या आहेत आणि बाकी शिवशाही साध्या बसेस आणि निमारण बसेस ह्यांच्या फेऱ्यासुद्धा आम्ही जवळजवळ 70 ते 80 वाढवलेल्या आहेत. त्याच्याकडे गर्दी जसजशी होती तसं त्याच्या त्याप्रमाणे आम्ही
प्रवाशांना गाड्या उपलब्ध करून देत आहे आणि प्रवाशांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेत आहे. आता वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, पण ब्रेक नंतर तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट, प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. होय, हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळ. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 30 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमी ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते ती फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रवास प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. अष्टपैलू लेखक, विडंबन कवी, विनोदी नाटककार, झुंजार पत्रकार, घणाघाती वक्ते, बुद्धिमान शिक्षणतज्ञ, उत्तम चित्रपट कथाकार, निर्भीड राजकारणी आणि जागरूक समाजसुधारक असं विविध पैलू लाभलेले त्यांचं व्यक्तिमत्व अत्यंत लोकप्रिय होतं. अशा महान व्यक्तीच्या स्मरणार्थ पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आचार्य यात्रे साहित्य दर्शन हे प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. 13 ऑगस्ट 1898 रोजी सासवडमध्ये जन्मलेले यात्रे म्हणजे महाराष्ट्राला लाभलेलं एक असामान्य उत्तुंग व्यक्तिमत्व. अत्रे हे खऱ्या अर्थाने चतुरस्थ प्रतिभेचे मालक. या प्रदर्शनाचं उद्घाटन माधव वजे यांच्या हस्ते करण्यात आलं. या प्रदर्शनात अत्रेंच्या हस्ताक्षरातील लेख, संहिता, वृत्तपत्रे, विशेषांक आदी विविध गोष्टी पुणेकरांना पाहता येणार आहेत. डॉक्टर डी वाय पाटील वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाच्या वतीने कोल्हापूर आणि सांगलीतील पूरग्रस्त भागात वैद्यकीय आरोग्य पथक रवाना करण्यात आलंय. कोल्हापूर आणि सांगली या दोन भागांसाठी दोन वैद्यकीय पथक तयार करण्यात आले. त्यामध्ये सर्व सोयीसुविधांनी युक्त रुग्णवाहिका, डॉक्टर्स, पॅरामेडिकल स्टाफ, 10 लाखांहून अधिक किमतीची आवश्यक औषधे, तसेच पाणी शुद्ध करण्यासाठी लागणारी औषधेही पाठवण्यात आली आहेत. यावेळी डॉक्टर डी वाय पाटील विद्यापीठाच्या उपाध्यक्षा भाग्यश्रीताई पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर अमरजीत सिंग, महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर जे एस भवाळकर, रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर एच एच चव्हाण उपस्थित होते. विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर पी डी पाटील, ट्रस्टी डॉक्टर स्मिता जाधव, कोषाध्यक्ष डॉक्टर यशराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही दोन्ही वैद्यकीय आरोग्य पथके कोल्हापूर आणि सांगलीतील पूरग्रस्त भागात पाठवण्यात आली आहेत. राज्याला पुराचा मोठा तडाखा बसलाय. मुंबईत महिनाभरात दोनदा तर सिंधुदुर्ग रत्नागिरीसह पुणे कोल्हापूर साताऱ्यात भयान पूरस्थिती उद्भवली आहे. यामध्ये घरादारात तर पाणी घुसलंय, मात्र लाख मुलाची वाहनेही पाण्यात बुडले आहेत. या वाहनांची काळजी कशी घ्यायची पाहूयात. जर पुराचं पाणी डॅशबोर्डपर्यंत आलं असल्यास कारचे बहुतांश इलेक्ट्रिक पार्ट खराब होतात, आणि जर हेच पाणी बंपरपर्यंत असेल तर मोठे पार्ट खराब होण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे पुरात अडकलेल्या गाड्यांची काळजी कशी घ्यायची ते पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून. कार पाण्यात गेल्यानंतर पाणी ओसरल्यावर आधी कारचं बोनेट उघडावं, त्यानंतर कारची बॅटरी डिस्कनेक्ट करावी, लगेचच स्टार्ट मारू नये. पेट्रोल कार असल्यास इअर फिल्टर, प्लग आणि फ्युअल टँक साफ करावं. तर डिझेल कार असल्यास फ्युअल टँक, डिझेल फिल्टर साफ करावं. पाणी ओसरताच कार पहिल्यांदा टोक करावी, कारण कार सुरू केल्यास इलेक्ट्रिक पार्ट खराब होऊ शकतात. तर अशा पद्धतीने आपण पुरात गेलेल्या गाड्यांची काळजी घेऊ शकतो. समता, स्वातंत्र्य, बंधुत्वाची मूल्ये सांगणारा तिरंगा प्रत्येक भारतीयांच्या मनामनात देशप्रेमाची भावना निर्माण करतो. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे बळकट लोकशाहीचे विचार रुजवणारा तिरंगा स्वातंत्र्यदिनी प्रत्येकाच्या हातात अभिमानाने मिरवला जातो. या राष्ट्रध्वजाचा अपमान होऊ नये म्हणून प्लॅस्टिकच्या झेंड्यावर बंदी आणण्यात आली आहे, आणि आता कापडी ध्वज बाजारात पाहावयास मिळत आहेत. 73व्या स्वतंत्र दिनानिमित्त देशभरात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. ब्रिटिश साम्राज्यापासून 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळालं, या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणूक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो. या स्वातंत्र्यदिनी प्रत्येकाच्या हातात अभिमानाने राष्ट्रध्वज मिरवून प्रत्येक नागरिक देशाविषयी आपलं प्रेम व्यक्त करत असतो. आणि आता आपला राष्ट्रध्वज हा कापडी रूपात बाजारात पाहायला मिळत असून नागरिक मोठ्या उत्साहात ध्वज खरेदी करताना पाहायला मिळत आहेत. उद्या 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिन, आणि या निमित्ताने सर्वत्र पुणे शहरामध्ये तिरंगा म्हणजेच भारताचा ध्वज हा सर्वत्र विक्रीला आलेला आहे, आणि नागरिक देखील मोठ्या उत्साहात ह्या ध्वजाची खरेदी करीत आहेत. आपल्यासोबत एक पुणेकर आहे, त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत. तुम्ही एक ध्वज घेतलेला आहे, तुम्ही शर्टला बिल्ला पण लावलेला आहे, काय नेमकी भावना होती म्हणा? देशाच्या प्रेमाबद्दल, देशावर जे संकट आलं आहे किंवा देशावर आपण देशाबद्दल जे प्रेम व्यक्त करतो त्यासाठीच हे प्रेम व्यक्त करतो आम्ही. देशाचं रक्षण करण्यासाठी जवान हे त्यांच्या प्राण्याची आहुती देऊन देशाचं रक्षण करतात. पण आपल्या जे भारतामधले जे नागरिक आहेत ते एक जातीवाद, धर्मतेढ निर्माण झालेला आहे, त्याविषयी काय सांगाल? काय, लोकांनी राजकारणच केलेलं आहे सगळं, जातीवाद, धर्मवाद, ह्याचा फायदा मग बाहेरच्या संस्कृतीवर पडतो, ते आपल्या संस्कृतीला इफेक्ट करतो खूप नक्कीच. आणि जसं स्वातंत्र्य आपल्याला मिळालेलं आहे,
नक्कीच इथे एक पुणेकराने म्हटलेलं आहे की देशाविषयी अभिमान बाळगा आणिच काळजी घ्या आणि ध्वजाचा अपमान होणार नाही ही सुद्धा तुम्ही काळजी घ्या. कॅमेरा पर्सन सुमेध सह वर्षा हिरे, दिनमान न्यूज पुणे. पुन्हा एक नजर हेडलाईन्स वर. ब्राह्मणवाद्यांनी स्फोट केले, मुस्लिम लटकले, यासी मुशरफ यांच्या पुस्तकाला ब्राह्मण महासंघाचा विरोध. पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना मदतीसाठी राज्यभरातून मदतीचा ओघ सुरू. जम्मू काश्मीर मधील सैनिकांकरता खास तयार केलेल्या चॉकलेटच्या राख्या पुण्यातून जम्मू काश्मीरला रवाना. आणि मुंबई ते पुणे मार्गावर एसटी महामंडळाच्या ताफ्यात 8 नवीन शिवनेरी बस दाखल. याचबरोबर आजचं बातमीपत्र इथे संपलं. मात्र तुम्ही पाहत रहा दिमान न्यूज. एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.